नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 18 जून 2023 आहे. आमच्या 8 वर्षाच्या गोल्डन सीताफळ बागेची छाटणी आम्ही 2 मे ते 5 मे घेतलेली होती. तसेच पहिले पाणी 11 तारखेला दिलेले होते. बरोबर 1 महिना 35 ते 36 दिवस झालेले आहेत पहिले पाणी देऊन. तर तुम्हाला स्टेज दाखवते. अशा प्रकारचे कळ्यांची स्टेज आहे व कॅनॉपी देखील आपण पाहू शकता. कॅनॉपी देखील साधारणतः 7 ते 8 इंच आहे व भरपूर यावर्षी कळ्या लागलेल्या आहेत. साधारणतः 8 वर्षाच्या झाडाला साधारणतः 5 ते 7 हजार कळी आहे. आपण मोजले तर 5 ते 7 हजार कळी भरेल. मग आपण एवढा विचार करा की एवढी कळी सेटिंग होत नसते. साधारणतः 100-125 जास्तीत जास्त 150 फळं याला अपेक्षित आहेत. तर मग उरलेल्या कळ्या अशा पद्धतीने काळ्या पडून गळतात. तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची काही कारण नाही. मला रोज फोन येतात टेम्परेचरमुळे कळी गळत आहे. तर पहिला पाऊस पडल्याशिवाय सेटिंग होत नाही. तसेच आपण पहिले पाणी ज्या तारखेला देतो तिथून पुढे जर 25 ते 30व्या दिवशी जर पाऊस पडला तरच 45व्या किंवा 50व्या दिवशी सेटिंग होते. नाही तर सेटिंग साधारणतः 60 दिवसानंतर सेटिंग होते. आता 18 जून आहे. जर या जून एंडिंगला जर पाऊस पडला तर आपल्याला साधारणतः 5 किंवा 8 जुलैला पहिले सेटिंग बघण्यास मिळेल. तसेच याला 4 पाणी आम्ही दिलेले आहेत. हे चौथे पाणी आहे. आम्ही ड्रिपमधून असे जास्त दिलेले आहे. साधारणतः 2 दिवस आम्ही 8-8 तास पाणी दिलेले आहे. आता पाऊस येईल म्हणून 5 ते 7 दिवसांनी जर पाऊस आला तर जास्त पाणी होईल. त्याच्यामुळे 7-8 तास पाणी 2 दिवसात दिलेले आहे. तरी आपण पाहू शकता की कॅनॉपीची वाढ देखील व्यवस्थितरित्या आहे व टेम्परेचर ज्यांच्याकडे जास्त टेम्परेचर आहे त्यांनी कोणताही स्प्रे घेऊ नये. का तर टेम्परेचरमध्ये कीटकनाशक बुरशीनाशकचा स्प्रे घेणे टाळावे, नाहीतर क्वार्चिंग येईल. फक्त संध्याकाळच्या टायमिंगला ज्यांना शक्य असेल त्यांनी कॅल्शियम बोरांचा स्प्रे घ्यावा. कॅल्शियम 1/2 ग्रॅम व बोरान 1 ग्रॅमनी. तसे ड्रिपमधून देखील कॅल्शियम बोरान सोडावे. त्याचे प्रमाण मी जर वय सांगत आहे की 4थ्या वर्षापासून ते 8व्या वर्षापर्यंतच्या बागेला किती प्रमाणात कॅल्शियम बोरान घ्यावे. तर शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काही कारण नाही व जास्त फोन करण्याची काही गरज नाही. पहिला पाऊस पडला की याची सेटिंग धरेल. तसेच मी दर 8 दिवसाला याची अपडेट तुम्हाला देत राहीन, जेणेकरून तुम्ही आमच्या बागेची स्टेज कशी आहे व तुमच्या बागेची स्टेज कशी आहे ती पाहू शकता. आता ही काळी पडलेली कळी आहे. तर याची आपण पाहू शकता ह्याचा दांडा पिवळा आहे. तर अशा कळ्या गळून पडतातच, त्याच्यामुळे आपण घाबरू नये. एक पाऊस पडल्यानंतर भरपूर प्रमाणात सेटिंग दिसेल. आपण पाहू शकता खूप काळ्या आहेत याच्या. तर याची मी एक साधारणतः 1-8 दिवसांनी अजून एक व्हिडिओ बनवून आपल्याला पाठवते.